नमस्कार मी रूपा सोळसे जामकर स्वागत करते तुमचे माझ्या चॅनेलवर माझे माजघर पहिले तर सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि आज आपण बनवत आहो बांगड्याची करी आणि बांगडा फ्राय बांगडा सगळ्यांनाच आवडतो आणि अशी बांगडा करी मिळाली तर किती मस्त आधी आपण एक किलो बांगडे घेतलेत मी हे आणि हे छान असे स्वच्छ करून त्याला अशा चिरा देऊन घेतलेल्या आहेत आणि मीठ मीठ कोकम लावून मी असं ठेवून दिलेलं आहे आणि आधी मी दोन चमचे आलं लसूण कोथिंबिर्याची पेस्ट लावून ठेवून दिली होती आणि आता मी अजून एक चमचाभर आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट लावून ठेव लावून घेणार आहे आणि थोडीशी हळद घातली आहे मी त्यात हळद घालायची आहे मसाला घालायचा आहे आपल्याला जो आपल्या घरात अवेलेबल असेल तो मसाला आपण ह्याच्यात वापरायचा आहे एक ते दीड चमचा मी मसाला घातलेला आहे माझ्याकडचा जो मसाला आहे तो तिखट कमी आहे त्याच्यामुळे मी एक ते दीड चमचाचा वापर केला आहे जर तुम्हाला कमी आवडत असेल तर तुम्ही कमी घाला थोडंसं मीठ घातलं आहे कारण आधीही मी थोडं मीठ लावून ठेवलं होतं हे मी पीठ चार चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे रवा घेतला त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे थोडासा मसाला घालायचा आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपण जे माशाला वरतून जे लावणार आहोत हे कोटिंग करणार आहो ते बेचव नको लागायला चांगलं चवदार लागावं म्हणून हे आपल्याला असं हे पीठ मिक्स करून आहे आणि मग आहे आपल्याला बांगडे तळायच्या वेळेला आता आपण जो मसाला बांगड्यांवर टाकला होता तो छान असा बांगड्यांना छान असं चोळून लावून आहे आपल्याला तो मसाला असा आतपर्यंत गेला पाहिजे एवढं छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय बांगड्यांना सगळीकडनं असं लागलं पाहिजे असा मसाला छान व्यवस्थित तुम्ही कोकम घालू शकता किंवा कोकम आगळ घालू शकता आणि हे कोकम जर तुमच्याकडे नसेल तर एक अर्धा लिंबू पिळला तरी चालतं मी छान असं प्रत्येक बांगड्यांना छान असा मसाला लावून घेतला आहे मी हे बांगडा करीसाठी हे वाटण बनवून घेते मी आलं लसूण कोथिंबिरीची जी पेस्ट लावली बांगड्यांना त्यातलीच थोडी पेस्ट ह्याच्यात राहिलेली आहे त्यातच मी खोबरं घालणार आहे जवळजवळ दोन चमचे पेस्ट आहे त्याच्यामध्ये त्यात मी अर्धा वाटी ओलं खोबरं घालते आहे आणि थोडंसं अर्धा चमचा जिरं घालते आणि हे छान आपण असं मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा छान असं बारीक केलेलं आहे हे सहा कोकम मी पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे ही करीसाठी आता आपण जे क आपण तांदूळाचं पीठ आणि रवा जो मिक्स करून ठेवलेला त्याच्यामध्ये बांगडे घोळवून घ्यायचेत व्यवस्थित आपल्याला कोट करून घ्यायचेत आणि ते एक, -एक करून आपण तव्यावर ठेवायचेत आपल्याला हे शॅलो फ्राय करायचं आहे पण तेल थोडं जास्त वापरायचं आहे आपल्याला हे बघा असं प्रत्येक बांगड्याला मी लावून घेते आणि आधी साईडला ठेवते आणि मग एक एक बांगडा आपण तव्यावर ठेवायचा आहे मी बारीक रव्याचा वापर केलाय तुम्हाला जर जाड रवा लावायचा असेल तरी चालेल आता मी एक एक करून तव्यावर हे बांगडे ठेवते हे झाकण ठेवून दिलंय मी आणि झाकण ठेवून आपल्याला हे छान तळून घ्यायचे एका बाजूने आणि मग आपण पल दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे आता मी इथे करी बनवत आहे करीसाठी मी तेल घेतलं आहे कढईमध्ये त्यात मी पासार कढीपत्त्याची पानं टाकली आहेत आणि एक बारीक चिरलेला कांदा मी त्यात घालून घेते आणि हा कांदा छान लाल होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मी थोडंसं मीठ टाकलं आहे कांद्यामध्ये ह्यासाठी की कांदा आपला छान असा लवकर लाल व्हावा म्हणून कांदा लाल झाला आहे आता आपण जे वाटून ठेवलेलं वाटण होतं कोथिंबीर आलं लसूण आणि खोबरं मी ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरी चालेल पण ओल्या खोबऱ्याने त्याला वेगळी छान अशी टेस्ट येते पण एक आहे की हे छान असं भाजून घ्यावं लागतं वाटण आपल्याला छान परतून घ्यावं लागतं मी एक चमचा गरम मसाला एक चमचा धणी पावडर घातली आहे आवडीनुसार मी तिखट वापरणार आहे जसं तुम्हाला हवं आहे कमी जास्त तसं मी दोन चमचे तिखट घातलेलं आहे आणि हा मसाला छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे तेला म्हणजे कसं माहिती आहे का पाणी त्याला आपल्याला तेल सुटलं पाहिजे वाटणाला आता थोडंसं पाणी घालायचं आहे आपण आणि पुन्हा एकदा मिक्स करून त्यामध्ये एक एक बांगड्याचा तुकडा आपल्याला सोडायचा आहे आणि पुन्हा आपलं छान मिक्स आहे व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला हे पाणी घालून घ्यायचंय आता आपल्याला जेवढं आपल्याला हवंय म्हणजे पातळ पाहिजे घट्ट पाहिजे तसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मीठ घालून आपल्याला झाकण काळ झाकण ठेवून छान असे बांगडे शिजवून घ्यायचे खूप जास्त आपण जर जास्त वेळ ठेवलं तर त्याला असे म्हणजे गिळगिळीत होऊन जातात मासे त्याच्यामुळे जास्त असं शिजवायचं नाही आहे आता झाकण ठेवून मी छान असं शिजवून घेणार आहे थोडी कोथिंबीर घातली आता हे बांगडे एका बाजूने आपले झालेले आहेत आता आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने ते फ्राय करून घेऊया किती छान आपले फ्राय झालेत की नाही मासे आता दुसऱ्या बाजूने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे थोडंसं तेल आहे मी आता हे दोन्ही बाजूने छान फ्राय झालेत पण आपल्याला थोडासा गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि छान असे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत ते इथे आपला बांगड्याचा रस्सा पण तयार होतोय आता हे बांगडे हे शिजलेत आता आपण ह्यात जे कोकम भिजत घातले होते ते टाकून घेऊया आणि एक फक्त उकळी काढून घ्यायची आपल्याला म्हणजे आपला ही बांगडा करी तयार झाली आणि इथेही मी हे बांगडे असे थोडे फुल गॅसवर आपले छान असे परतून झालेत कडक झालेत आपली बांगडा करी तयार आहे आता आपण ही बाऊलमध्ये काढून घेऊया आणि बांगडेही मी प्लेटमध्ये काढून घेतलेत तुम्हाला रेसिपी आवड